ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 94221394001 किंवा 94220636933 वर। पुण्यात कोरोनाची लागण होऊनही डॉक्टरांचा सल्ला न घेतलेल्या आणि महापालिकेला माहिती न दिलेल्या रुग्णांवर महापालिकेची नजर राहणार आहे। अशा रुग्णांच्या दारात रुग्णवाहिका पाठवून त्यांना थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे। सध्या 70% नागरिक कोरोना झालेले सौम्य किंवा लक्षणेच नसलेले रुग्ण घरीच विलगीकरणात राहणे पसंत करीत आहेत। अशा रुग्णांची संख्या सध्या 29,000 घरात असून ती पुढील काही दिवसात वाढण्याची चिन्हे आहेत। त्यातच या आजाराचा संसर्ग पसरणार नाही याची काळजी रुग्ण घेत नसल्याचे दिसून आले आहे। परिणामी रुग्णसंख्येत वाढ होत आहे, त्यामुळे कोरोनाची साथ रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत। तरीही घरीच राहणाऱ्या रुग्णांवर आता बारकाईने लक्ष ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे। त्यातून प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात राहून त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यापासून त्यानंतरचे उपचारही घेण्याचे बंधनकारक केले आहे। त्याकडे कानाडोळा करणाऱ्यांना जबरदस्तीने कोविड केअर सेंटरमध्ये नेणार आहे। रुग्ण असलेल्या घरांच्या दारावर आता रुग्णांची माहिती असलेले स्टिकर्स लावण्यात येत आहेत, मात्र तेही काढले जात असल्याचे दिसून आले आहे। अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं पालिकेच्या वतीने सांगण्यात आलंय। रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत, संसर्ग पसरणार नाही यासाठी काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मात्र रुग्णाकडून या नियमांचं उल्लंघन होत असून शहरातील रुग्णवाढीला हेच जबाबदार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। ॲक्टिव्ह रुग्णसंख्यात देशात पुणे सध्या अव्वल आहे। एकीकडे आरोग्य विभाग जीवाचं रान करून काम करतंय, मात्र काही बेजबाबदार पुणेकरांमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढतोय। त्यामुळेच घरी उपचार घेणाऱ्या पुणेकरांनी स्वतःसाठी आणि समाजासाठी नियम पाळणे गरजेचे आहे, नाहीतर तुम्हाला घरातून उचलून नेण्याची वेळ येऊ शकते। तेव्हा पुणेकरांना नियम पाळा, प्रशासनाला सहकार्य करा। यामध्ये आता आम्हाला CSR फंडातून एक ॲप प्राप्त झालेला आहे, जो होम आयसोलेटेड जो पेशंट आहे त्यांचे त्याच्यावर आपण लक्ष ठेवणार आहे। और तो ॲप मार्फत आम्ही हे बघणार आहे की ते त्यांच्या घरातून बाहेर पडतात की नाही। खूप मिस्टीरियस लोक असं पण राहतात, ते फोन सोडून जातील, लेकिन कमीत कमी 95-99% होम आयसोलेट पेशंटवर आम्ही त्याच्यामार्फत लक्ष ठेवू शकणार आहे। और यामध्ये जो कोणी डिफॉल्ट आम्हाला आढळून आला त्याच्यावर आम्ही FIR पण करणार आहे। हे तो एक पार्ट आहे की त्यांना घेऊन आम्ही CCCला आणणार, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांच्यावर FIR पण करणार आहे। और जो पॅन्डेमिक ॲक्टखाली जो कारवाई आहे ते पण आम्ही त्यांच्यावर करणार आहे। आत्ता काही आहे, आता आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे तुम्ही होम आयसोलेट राहा, व्यवस्थित राहा, तुम्ही त्यांच्या घरचे बाहेर आम्ही स्टिकर्स वगैरे लावलेले आहे। और ज्या वेळे असं आमच्याकडे निदर्शनास येईल आम्ही त्यांच्यावर FIR करू। होम आयसोलेशनचा जर विचार केला तर आज मोठ्या प्रमाणावर रुग्ण होम आयसोलेट होत आहेत। याच्यामध्ये प्रामुख्याने 3-4 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। एक म्हणजे होम आयसोलेशन होताना त्या रुग्णाने तुमच्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिक म्हणजे तुमचे जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवल्याशिवाय, त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय होम आयसोलेशन होता येणार नाही। त्यांना वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच मग होम आयसोलेशन करता येईल, ही अत्यंत महत्त्वाची पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आम्ही असं केलेलं आहे की प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये वॉर रूम स्थापन केलेल्या आहेत। त्या वॉर रूम स्थापन केल्यानंतर त्या वॉर रूममधून त्या त्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत किती रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांची रोजच्या रोज चौकशी कॉलिंगद्वारे केली जाते। त्यांना मेडिसिनचे किट्स महानगरपालिकेकडूनच उपलब्ध करून देण्यात येत आहेत, तर ते त्यांना मिळालेत की नाहीत, ते औषधं घेत आहेत की नाहीत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, रोजच्या रोज त्यांना आपण त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशनची लेवल किती आहे ते विचारतो। ऑक्सिजन सॅच्युरेशन 93% कमी जर होत असेल तर अशा रुग्णांना तातडीने आपण कोविड केअर सेंटर किंवा DCH किंवा DCHC अशा ठिकाणी रुग्णाच्या परिस्थितीनुसार आपण त्यांना ॲडमिट करत आहोत। चौथी गोष्ट, ते होम आयसोलेशनमध्ये आहेत हे कळण्यासाठी त्यांच्या घरावर स्टिकर कंपल्सरी लावलेला आहे, जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना पण कळेल की इथे होम आयसोलेट झालेला पेशंट आहे, तो बाहेर पडता कामा नये, आणि तो जर बाहेर पडत असेल तर त्यांनी तातडीने आमच्या क्षेत्रीय कार्यालय नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वॉर रूमला किंवा कॉल सेंटरला कळवावं। ॲम्ब्युलन्स पाठवण्याचा उद्देश हा आहे की जर समजा एखादा पेशंट होम आयसोलेशनमध्ये आहे आणि त्याचं होम आयसोलेशनमध्ये असताना ऑक्सिजन सॅच्युरेशन फॉल होत आहे आणि त्याला धाप लागते, श्वासाला त्रास होतो, अशा रुग्णाला तातडीने ॲम्ब्युलन्स पाठवून त्यांना तातडीने
डिपेंडिंग अपॉन द सिव्हिरिटी, म्हणजे किती प्रकारचं किती सिव्हिरिटी आहे त्या इन्फेक्शनची, त्यानुसार त्याला आपण CCC किंवा DCH किंवा DCHC दाखल करणार आहोत. होम आयसोलेशन ही जी सुविधा आहे ही महाराष्ट्र सरकारमध्ये गेल्या ऑगस्ट 2020 चालू आहे आणि पुणे महानगरपालिकेने याबद्दल पुढाकार घेऊन अतिशय उत्तमरित्या ती चालवलेली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये ही व्यवस्था चालू आहे. यामागचं तत्त्व असं आहे की ज्या व्यक्तींना कोरोनाची बाधा किंवा कोरोनाचं इन्फेक्शन हे जास्ती मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आहे, त्यांना कुठलंही लक्षण जास्ती गंभीर नाही आहे, किंवा त्यांचे जे ऑक्सिजन किंवा इतर काही तपमान हे नॉर्मल आहे, ज्यांचं वयही हे फार जास्ती नाही आहे, किंवा ज्यांना कुठलेही कोमॉर्बिड आजार नाही आहेत, अशा व्यक्तींना आपण होम आयसोलेशन करू शकतो. एक त्याच्यामध्ये गोष्ट अशी असते की हे होम आयसोलेशन जे आहे त्यासाठी तुम्हाला स्वतःची खोली विथ अटॅच टॉयलेट बाथ हे असावं लागतं, आणि हे केल्यानंतर डॉक्टर जे रजिस्टर्ड डॉक्टर आहेत ते ठरवतात की तुम्हाला होम आयसोलेशन करायचं की नाही, आणि मग त्यानंतर ते डॉक्टर त्या व्यक्तीचं नाव त्याची माहिती ही पूर्णपणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर चढवतात आणि त्याला रजिस्टर करतात, आणि त्यानंतर टेलिफोनद्वारे 10 दिवस त्याला सल्लामसलत केली जाते, आणि त्यानंतर पुढचे 7 दिवस असे एकूण 17 दिवस हा होम आयसोलेशनचा काळ असतो. आता परिस्थिती सध्या अशी आहे की होम आयसोलेशनची ही जी काही व्यवस्था आहे, जी काही सुविधा आहे, ही अनेक लोकांना पूर्ण कळलेली नाही. त्याच्यामुळं आमच्या निदर्शनाला असे अनेक लोक आलेत की जे स्वतःहून होम क्वारंटाईन झालो आहे असं म्हणतात, परंतु त्यांनी कुठल्याही डॉक्टरला दाखवलेलं नसतं, डॉक्टरांनी त्यांना पाहिलेलं नसतं की ते कुठल्या प्रकारे ते खरोखर होम क्वारंटाईन व्हायला किंवा होम आयसोलेशन व्हायला पात्र आहेत का, आणि ते स्वतःहूनच झालेले असतात. यामध्ये 2-3 प्रकारचे धोके उद्भवतात, कारण यामध्ये हे ह्या लोकांना जर अंतर्गत आजार जर मोठ्या प्रमाणात असेल तर असं अनेकदा लक्षात आलं आहे की हे स्वतःहून होम क्वारंटाईन झालेले लोक हे त्यानंतर त्यांचा आजार वाढतो आणि मग त्यांना अतिशय गंभीर अवस्थेमध्ये कुठंतरी रुग्णालयात दाखल करावं लागतं, आणि अशामधले काही रुग्ण दगावलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या या अव्यवस्थितपणामुळे.